देशात अनलॉक वन मध्ये बरेचसे कार्यालय दुकानं इत्यादी सुरू झाले आहेत. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी लोक सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क लावणं तसंच स्वच्छतेच्या नियमांचं पालन जरी करत असले तरी घरी आल्यावर योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण बाहेर जाता आणि नंतर घरी परतता तेव्हा विषाणू आपल्या कपड्यांसह घरी येऊ शकतात, त्यामुळे आपल्याला आपल्या कपड्यांविषयी देखील सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी कपड्यावरील विषाणू कशा प्रकारे साफ करावं हे पाहूयात. ऑफिस किंवा बाजारातून घरी आल्यानंतर आपल्या अंगावरील कपडे काढून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र बास्केट किंवा बादली घरामध्ये ठेवावी. घरी परत आल्यावर शक्य तितक्या लवकर आपले कपडे धुवावेत. कपडे उन्हात चांगले वाळवा किंवा तर रॅक वरून काढताना ते ओलसर नाहीत ना ह्याची खात्री करा. असं केल्याने कोणत्याही संसर्ग होण्यापासून बचाव करता येईल. घरातील प्रत्येकाला वेगळा टॉवेल द्या, त्यामुळे जंतूंची देवाणघेवाण होत नाही. टॉवेल्स नियमितपणे धुवा आणि कोरडे करूनच वापरा. कपडे स्वच्छ धुण्यासाठी शक्य असल्यास गरम पाण्याचा वापर करा, यामुळे कपड्यांवरील जंतूंना मारण्यास मदत होते. कपडे स्वच्छ धुण्यासाठी क्लोरीनचा समावेश असलेल्या केमिकल डिसइन्फेक्टंटचा वापर केल्यास उत्तम. कपडे धुण्यासाठी नेहमीच कपडे धुण्याच्या पावडरमध्ये थोडंसं ब्लीच मिसळा. ब्लीच फक्त डाग काढून टाकत नाही तर जंतुनाशक म्हणून देखील काम करत. कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीन किंवा जिथे कपडे धुतले ती जागा ते देखील सॅनिटाइज करणं आवश्यक आहे. अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.